मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर द्वारा मी भारती सरोदे आपलं स्वागत करीत आहे नमस्ते मुलांना मी तुमची शिक्षिका भारती सरोदे आज आपण एक छानसा पाठ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्ते मुलांना आज आपण मराठी सुलभ भारती ही आता तिसरीचा अभ्यास करणार आहोत आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत पाठ पंचवीसावा शाळेतील एक दिवस तर चला पाहूया शाळेतील एक दिवस या पाठात आपल्याला काय माहिती दिली आहे हा पहा आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला पाठ धडा पंचवीसावा शाळेतील एक दिवस या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर चित्र सुद्धा दिसत आहे या चित्रामध्ये काय काय माहिती आहे हे आपण आता आधी पाहूया मुलांनो तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसत आहे सांगा पाहू पहा बर या ठिकाणी काय लिहिलं आहे वाचा रांगोळी प्रदर्शन या ठिकाणी पहा या मुलांनी काढलेल्या रांगोळ्या दिसत आहे हे पाहुणे आले आहेत रांगोळ्या बघायला हा शाळेचा मोठा हॉल आहे या हॉलचा हा मोठा असा दरवाजा आहे पाहुणे या रिक्षातून आलेले आहे शाळेचे मुख्याध्यापक पाहुण्यांना या रांगोळ्यांबद्दल माहिती सांगत आहे शिक्षिका आहेत काही मुली सुद्धा मुले सुद्धा हे प्रदर्शन पाहत आहे मुलांनी या ठिकाणी छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत आज शाळेत धमाल झाली आम्ही खूप कमाल केली सकाळी क्रिकेटचा सामना झाला दीपालीने अचूक गोलंदाजी केली रियाने दोन षटकार मारले आणि आमचा संघ जिंकला शाळेमध्ये काय झालं शाळेमध्ये आज धमाल झाली धमाल म्हणजेच मज्जा झाली आणि या मुलांनी काय केलं मुलांनी खूप कमाल केली कमाल केली म्हणजे काय केलं खूप काम केलं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं काम केलं सकाळी क्रिकेटचा सा सामना झाला सकाळी कशाचा सामना झाला क्रिकेटचा सामना झाला या सामन्यामध्ये कोण कोण खेळलं दीपाली खेळली रिया खेळली म्हणजेच हा मुलींचा क्रिकेट टीमचा सामना होता दिपालीने अचूक गोलंदाजी केली गोलंदाजी करणं म्हणजे काय माहिती आहे का, का तुम्हाला हम्म कशी गोलंदाजी केली दीपालीने अगदी अचूक अशी गोलंदाजी केली अचूक म्हणजे अगदी बरोबर रियाने दोन षटकार मारले रियाने काय केलं दोन षटकार मारले षटकार म्हणजे काय रे मुलांना षटकार म्हणजे रन किंवा मैदानाच्या बाहेर चेंडू जाणे त्याला म्हणतात षटकार तर रियाने किती षटकार मारले रियाने दोन षटकार मारले आणि मग मा काय झालं या मुलींचा जो संघ होता क्रिकेटचा तो संघ हो त्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये जिंकला क्रिकेट मध्ये बॉलिंग करणे म्हणजे गोलंदाजी करणे गोलंदाजीत कुशल खेळाडूला गोलंदाज म्हणतात एक गोलंदाज जो सक्षम फलंदाज आहे तो ऑलराउंडर म्हणून ओळखला जातो तर गोलंदाजी म्हणजे काय बॉलिंग करणं कळलं का तुम्हाला गोलंदाजी म्हणजे काय बॉलिंग करण क्रिकेट मध्ये फलंदाजी करणे म्हणजे बॅटने चेंडू टोलवण्याची क्रिया व कौशल्य तसेच स्वतःला बाद होण्यापासून वाचवणे बाद होणे म्हणजे आऊट होणे बघा या ठिकाणी अशा प्रकारे बॅटिंग जी केली जाते त्याला काय म्हणतात फलंदाजी फलंदाजी करणारा काय करतो बॅटच्या दिशेने येणारा जो चेंडू आहे तो दूरवर उडवतो त्याच्यासाठी त्याच्याकडे क्रिया कौशल्य असावं लागत शिवाय त्याला स्वतःला आउट होण्यापासून वाचवायचं फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला तो फलंदाजीमध्ये कुशल नसला तरीही बल्लेबाज फलंदाज म्हणून ओळखले जाते जेव्हा फलंदाज चेंडूला फटका देतो आणि तो चेंडू ग्राउंडला टच न करता ग्राउंड ची सीमा ओलांडतो तेव्हा त्याला सहा रन किंवा षटकार म्हणतात हे तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल तुम्ही सर्वजण टीव्हीवर मॅच सुरू असते तेव्हा नक्कीच पाहत असाल हो की नाही म्हणजेच तो चेंडू बॅटने उडवल्यानंतर मैदानात न पडता डायरेक्ट मैदानाच्या बाहेर पडतो तेव्हा त्याला षटकार म्हणतात तेव्हा किती रन होतात सहा रन होतात बघा या ठिकाणी कॅच घेतलेला आहे आणि या ठिकाणी बॅटिंग चालू आहे हा मुलींचा संघ आहे मुली क्रिकेट खेळत आहेत क्रिकेट खेळताना ज्याने चांगलं काम केलं असेल त्याच इतर खेळाडू कौतुक करतात बघा या ठिकाणी यांचा संघ जिंकला मुलींच्या क्रिकेटचा संघ जिंकला पहा बर या खेळाडूने षटकार मारलेला आहे आणि तो बॉल जो आहे तो आता मैदानाच्या बाहेर चाललेला आहे दुपारी मुला मुलींसाठी रांगोळी स्पर्धा होती रितेशने जिराफाचे चित्र काढले बबिताने दिवा काढला कविताने बदक काढले जितूने षटकोनात रांगोळी काढली बघा आता सकाळी काय झालं क्रिकेटची मॅच झाली हो की नाही आणि मग दुपारच्या वेळेमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी ही काय होती रांगोळी स्पर्धा होती कोणत्या वेळेत होती रांगोळी स्पर्धा दुपारी होती आता या रांगोळी स्पर्धेमध्ये कोणी कोणी भाग घेतला पहा बरं रितेशने जिराफाचे चित्र काढले रितेशने काय केलं आहे रांगोळीमधून जिराफाचे चित्र काढले बबिताने दिवा काढला दिवा म्हणजे आपण गन... दिवाळीमध्ये जे पणती लावतो तो दिवा तिने काढला कविताने बदकाचे चित्र रांगोळीतून काढले तर जितूने षटकोनात रांगोळी काढली षटकोनात म्हणजे तुम्हाला माहिती आहे का षटकोण म्हणजे काय षटकोण म्हणजे सहा कोन असणारी आकृती की पहा षटकोन अशा प्रकारे दिसतो आणि अशा आकारामध्ये जितूने काय केलं छानशी रांगोळी काढली हा पहा हा कोणता प्राणी आहे हा आहे जिराफ आणि या जिराफाचं चित्र रांगोळीतून रितेशने काढलं आणि हा पहा हा आहे दिवा अशी रांगोळी कोणी काढली बबिताने काढली बबिताने कोणतं चित्र काढलं रांगोळीतून दिव्याचं चित्र काढलं ही पहा ही बदकाची रांगोळी ही कोणी काढली ही कविताने काढली कविताने बदकाचं चित्र काढलं तर जितूने काय केलं षटकोनामध्ये डिझाईन काढली तर अशा प्रकारे रांगोळी स्पर्धेत या मुलांनी भाग घेतला आणि छान छान रांगोळ्या काढल्या सगळे पाहुण्यांची वाट पाहू लागले पाहुणे रिक्षाने आले रांगोळ्या पाहिल्या सगळ्यांचे कौतुक केले आजचा दिवस मजेत गेला बघा आपल्याकडेही काही कार्यक्रम असतील तर आपण काय करतो पाहुण्यांना बोलवतो आणि मग पाहुण्यांच्या हस्ते ज्यांना बक्षीस मिळाली आहे त्यांना बक्षीस देतो हो की नाही मग आता सकाळी क्रिकेटची स्पर्धा झाली दुपारी रांगोळीची स्पर्धा झाली आणि ते झाल्यानंतर सगळेजण काय करायला लागले पाहुण्यांची वाट पाहायला लागले कारण पाहुणे अजून आले नव्हते आपल्याकडेही कोणी पाहुणे येणार असतील घरी आपण त्यांची वाट पाहतो की नाही फोन करून विचारतो तुम्ही कुठे आहात किती वेळात येणार आहात तसे शाळेमध्ये सुद्धा सगळेजण पाहुण्यांची वाट पाहू लागले पाहुणे आले कसे आले पाहुणे पाहुणे रिक्षाने आले तुम्ही बसला आहात खरे रिक्षा मध्ये हम्म रिक्षामधून पाहुणे खाली उतरले आणि मग ते कुठे गेले ते रांगोळी प्रदर्शन पाहायला गेले त्यांनी मुलांनी काढलेल्या रांगोळ्या पाहिल्या त्यांना त्या खूप आवडल्या आणि मग काय केलं त्यांनी सगळ्यांचे कौतुक केले कौतुक करणं म्हणजे शाबासकी देणं तर अशा प्रकारे या मुलांचा शाळेतला आजचा दिवस अगदी मजेत गेला बघा या ठिकाणी पाहुणे अशा प्रकारच्या रिक्षामधून आले आणि मग त्यांनी काय केलं प्रदर्शनाच उद्घाटन केलं तुम्हाला माहिती आहे का एखादं प्रदर्शन असेल तर त्याच अशा प्रकारे रिबन कापून पावण्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जात या ठिकाणी सुद्धा पावण्यांच्या हस्ते प्रदर्शनाच उद्घाटन केलं जात आहे बघा अशा प्रकारची रांगोळी प्रदर्शन होतात रांगोळी कुठे काढतात जमिनीवर काढतात आणि रांगोळी आपण लांबून पाहायची असते जवळ नाही जायचं जवळ गेलं तर काय होईल रांगोळी पुसण्याची शक्यता असते म्हणून रांगोळी नेहमी लांबून पाहायची असते रांगोळी आपल्याला स्पष्ट दिसावी म्हणून रांगोळीच्या वर असे बल्ब सोडलेले असतात आणि पाहुणे रांगोळी पाहत आहे तर शाळेमध्ये सुद्धा जेव्हा प्रदर्शन असतं तेव्हा अशाच प्रकारे वरांड्यात किंवा एखाद्या वर्गात कडेला रांगोळ्या काढल्या जातात जेणेकरून कोणाचा धक्का त्या ठिकाणी लागू नये आणि रांगोळी विस्कटू नये याची काळजी घेतली जाते तुम्ही पाहिली तरी मुलांना अशी रांगोळीची प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर रांगोळीची प्रदर्शनं असतात तुम्हाला जर संधी मिळाली तर अशी प्रदर्शनं जरूर पहा पहा बरं शाळेमध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा वेग वेग झाल्या त्या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांनी काय केलं विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे मुलांना तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये जेव्हा वेगवेगळ्या स्पर्धा होतात तेव्हा त्या स्पर्धांमध्ये जरूर भाग घ्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आपल्याला खूप काही शिकायला मिळत आपल्यामध्ये जी कला असते ती आपण व्यक्त करू शकतो आणि आपल्याला सुद्धा असं छानसं बक्षीस मिळू शकत म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा आणि अशी छान छान बक्षीस मिळवा मुलांना आता आपण पाठाखाली जे प्रश्न दिले आहेत त्याची उत्तर सांगूया पहा ऐका म्हणा वाचा काय सांगितलंय पहा ऐका म्हणा वाचा कशाच चित्र आहे जिराफ हे कशाचं चित्र आहे दिवा हे कशाच चित्र आहे बदक आणि हे षटकोन ही काय आहे रिक्षा चला तर आपण त्यांची नाव वाचूया जिराफ. दिवा बदक, कट रिक्षा ही नाव तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत बरं का नंतर पहा पुढचा प्रश्न पहा शब्द ऐका म्हणा आता मी हे शब्द वाचून दाखवते ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका नंतर आपण सर्वांनी मिळून ते वाचूया दिवस दीपाली रिया षटकार रितेश जिराफ ब दिवा बदक ष कोन रिक्षा जीतू. चला तर आता हे सर्व शब्द आपण सर्वांनी मिळून वाचूया दिवस दीपाली, रिया षटकार रितेश जिराफ बबीता, दिवा बदक, शटकोन, रिक्षा जीटू. पुढचा प्रश्न पहा काय सांगितलंय या प्रश्नात शब्द ऐका पहा सारख्या अक्षरांखाली रेख ओढा सारखी अक्षरे वाचा काय काय करायचं आपल्याला आधी शब्द ऐकायचे मग नीट पाहायचे त्यामध्ये असणाऱ्या सारख्या अक्षरांखाली रेग ओढायची आणि मग ती सारखी असणारी अक्षरे वाचायची चला तर आपण आधी शब्द ऐकूया दिवस दिवा रिया रिक्षा रितेश जिराफ जी तू शट शटकार ब बदक आता काय करायचं सारख्या अक्षरांखाली रे आहे डी वर्स डी वा सारखे अक्षर कोणती आहे मला डी डी ही सारखे अक्षर आहे रिया रिक्षा रीतेष कोणता अक्षर सारखा आहे री रिया रिक्षा रीतेष जिराफ जी तू सारखी अक्षर कोणती आहे जिराफ जी जी तू जी श ट श, श श ट ट, आणि ही दोन अक्षर यामध्ये सारखी आहेत ब ता, ब द क कोणतं सारखं आहे ब चला तर आता सारखी अक्षर वाचा दी, डी दी, री, 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 जी जी श श ट ट ब ब पुढचा प्रश्न पहा ऐका पहा वाचा आता मी तुम्हाला एकदा आधी वाचून दाखवते तेव्हा तुम्ही ते, ते, ते नीट ऐका नंतर त्याकडे पहा मग आपण सगळे मिळून ही अक्षर वाचूया दी, री जी श ब द र आणि ज यांना पहिली वेलांटी देऊन दी, री जी ही अक्षर तयार झाली हा षटकोणातला श आणि या बदकातला ब चला तर आता आपण ही सर्व अक्षरे सर्व मिळून वाचूया दि री जी श ब आता वेगळा प्रश्न दिलेला आहे आपल्याला आपण तो आधी समजून घेऊया बघा बर पहा ऐका समजून घ्या वाचा आता या ठिकाणी काही अक्षर आपल्याला दिलेली आहे हे काय कोणतं अक्षर आहे सांगा बघू द आणि हे कोणतं अक्षर आहे डी द मध्ये कसा काय बदल झाला तर आपण त्या द ला अशा प्रकारे पहिली वेलांटी दिली तेव्हा दि हे अक्षर तयार झालं द पासून दी हे अक्षर कस तयार झालं पहिली वेलांटी देऊन समजलं का आता हे अक्षर कोणतं ओळखा र हे अक्षर ओळखा री र ला पहिली वेलांटी दिल्यावर कोणतं अक्षर तयार झालं री हे अक्षर हे आहे ज आणि हे अक्षर हे आहे जी ज ला पहिली विलांटी दिल्यावर जी हे अक्षर तयार झालं ओके हो नाही हे आहे श हा षटकोनातला श आहे आणि हे आहे शी आता हे श पासून शी हे अक्षर कस तयार झालं श ला पहिली विलांटी दिली श पासून शी हे अक्षर तयार झालं पुढचं अक्षर बघा बी ब पासून बी हे अक्षर कस तयार झालं ब ला पहिली विलांटी दिली आणि बी हे अक्षर तयार झाले बघा मुलांना या ठिकाणी पहिली विलांटी दिल्यानंतर द पासून र पासून री ज पासून जी श पासून शी ब पासून बी ही अक्षर तयार झाली आता आपण या अक्षरांचा वेलांटी दिलेल्या अक्षराचा वापर करून तयार झालेले काही शब्द पाहूया आणि ते वाचूया दिवा

ऋषिका निशिता बीजली बीकानेरो बी बीकानेर तुम्हें सुधा अशा प्रकारे पहली विलांटी दिखली अक्षर आहे त्या अक्षरापासून सुरू होणारे किंवा ती अक्षर ज्या शब्दामध्ये येतात असे शब्द शोधा आणि लिहा चित्रे पहा नावे लिहा काय करायचं चित्रे पहायची आणि मग आपल्याला त्यांची नावे लिहायची चला तर आपण आधी चित्रांची नावे सांगूया पहिलं चित्र कशाचं आहे नीट पहाणी सांगा हे आहे सैनिकाचं चित्र अगदी बरोबर त्यानंतर हे कोणतं चित्र आहे हे बदकाचं चित्र आहे हा आहे झाडू आणि हे ओळखता येते का, का पहा बरं तुम्हाला ही आहे आपल्या घराला असणारी खिडकी ही ही तर बादली आहे हे काय आहे ही तिखट तिखट मिरची आहे तर आता आपल्याला काय करायचं या सर्व चित्रांची नावे लिहायची हा कोण आहे सैनिक चला तर नाव लिहिलं सैनिक बदक झाडू इडकी वादली मिरची आता आपण ही सर्व नावे पुन्हा एकदा लिहूया आणि वाचूया सैनिक बदक झाडू खिडकी वादली, मिरची पुढचा प्रश्न पहा अक्षरे जुळवा शब्द बनवा वाचा आता बघा त्यासाठी आपल्याला या प्रकारे षटकोणामध्ये वेगवेगळी अक्षर दिलेली आहे ती अक्षर आपण आता आधी वाचूया आणि त्यापासून तयार होणारे शब्द लिहूया दा तो पे टे बू र ज वा मा हा मई न चला आता या अक्षरांपासून बघा तयार झालेले शब्द काय आहे न ज र बघा या ठिकाणी न ज र मैदान दान मै दा न तर अशा प्रकारे आपण आणखीन काही शब्द पाहूया जी यातली अक्षर तयार करून तयार झालेले आहेत दाट बूटो, नट वाट जट नळ मावा मैदा दार हारो मारो जवानो रवा नवा जहाजो वारो पेनो पेज रवाळ जन माळो मुलांनो तुम्ही सुद्धा यापेक्षा आणखीनही काही शब्द तयार करा आणि लिहा काय दिले? खालील शब्द वाचा बघा या ठिकाणी आपल्याला खूप सारे शब्द दिलेले आहे ते एक, एक करून आपण वाचूया कळी काळी केळी পটো পাটো পাটি পেটি পোটো মোড়ো মাড়ো মাড়া মুড়া মুড়ো মুড়ি সরো সারো सारा सरी सारी दर दार दूर दोर हे शब्द तुम्ही पुन्हा आपल्या पाठ्यपुस्तकात बोट ठेवून नीट वाचा बरं का मुलांना पहा लिहा वाचा या ठिकाणी आपल्याला काही अक्षर दिलेली आहे अक्षरांना काना दिला आहे पहिली आणि दुसरी वेलांटी दिलेली आहे पहिला आणि दुसरा उकार दिलेला आहे एक मात्रा दोन मात्रा काना आणि मात्रा दिलेले आहे आता ही सगळी अक्षर आपण वाचूया आणि नंतर लिहूया द दा दी, दी दू, दू, दे दई दो द दा D, D, du, du, de, do, R, Ra, Ri, Ri, Ru, Ru, Re, Re, Ro, R, Ra, Ri, Ri, Ru, Ru, Re, REI, Ro. 所、沙、西、西、苏、苏、塞、塞、苏。所、沙、西、西、苏、苏、塞、塞、苏。可、卡、基、基、库、库。 khu khe khay khô khô kha khi khi khu khu khe khay khô vô vả vi vi vũ vũ về vây vô vô vả vi vi vu vu ve ba ba bi, bi bu, 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 be, bu bu ba, ba bi, bi bu. vu vu

She, shu, shu, she, shay, show, show, sha, she, she, shu, shu, she, shay, show. स्वाध्याय प्रश्न पहिला दररोज क तेज्ञ बाराखडी वाचा प्रश्न दुसरा दररोज क तेज्ञ यामधील दोन अक्षरांची बाराखडी लिहा प्रश्न तिसरा तुमच्या भाऊ बहिणीसोबत शब्दांची अंताक्षरी लिहिण्याचा खेळ खेळा मुलांनो आज आपण पाठ पंचवीसावा शाळेतील एक दिवस शिकलो या पाठामध्ये एका दिवसामध्ये शाळेमध्ये कोण कोणत्या गोष्टी घडल्या हे आपण पाहिलं तुमच्याही शाळेमध्ये असे छान छान प्रसंग घडतात की नाही तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शाळेतला एक दिवस कसा तुम्ही घालवला हे जरूर लिहिण्याचा प्रयत्न करा मुलांनो आज तुम्ही हा व्हिडिओ कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल वर पाहिला असेल व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशा प्रकारचे चिन्ह दिसेल या चिन्हाला तुम्ही क्लिक करायचं आहे या चिन्हाला क्लिक करताच तुमच्या समोर डिस्क्रिप्शन बॉक्स उघडेल या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमची इयत्ता विषय घटक शिक्षिकेच नाव आणि जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्या व्हिडिओवर आधारित एक स्वाध्याय दिसेल आणि हो त्या खाली एक लिंक तुम्हाला दिसेल या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल या गुगल फॉर्म मध्ये काही क्षणातच तुम्ही व्हिडिओ बद्दलची माहिती भरू शकाल अशा प्रकारचा सर्वे किंवा फीडबॅक फॉर्म तुमच्या समोर उघडेल त्याला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि हो शेवटी हे जे सबमिटचे बटन आहे हे क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म जरूर भरायचा आहे पुढच्या वेळी आपल्या यत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे थंबनेल लक्षात ठेवायचं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तो तुम्ही लाईक केला असेल शेअर केला असेल आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील माझा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल लाईक आणि शेअर केल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद